कर्जत जामखेड मतदारसंघातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून खर्डा ग्रामपंचायतकडे पाहिलं जातं. या ग्रामपंचायतमध्ये सत्तांतर झालंय. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 11 जागा जिंकल्या आहेत, तर दुसरीकडे भाजपा फक्त 6 जागा जिंकू शकली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोपाच्या फायरी या ठिकाणी झोडल्या गेल्या होत्या. आमदार रोहित पवार आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी एकमेकावरती अनेक टीका केल्या होत्या. यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष होतं की खर्डा ग्रामपंचायत किंवा जामखेड कर्जत जामखेडमधील ग्रामपंचायतींमध्ये नेमकं वर्चस्व कुणाचं राहणार आहे. मात्र आत्ताच्या माहितीनुसार खर्डा ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झालं आणि या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आपलं वर्चस्व स्थापित करू शकली आहे. न्यूज 24 खर्डा.